कोयना धरण पांडुरंग क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं आणि गेल्या 24 तासापासून हा पाऊस सुरू असल्यामुळं सध्या कृष्णा नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे. मी सध्या उभा आहे ते कराडच्या प्रीती संगमावर आणि प्रीती संगमाच्या तुम्ही पाठीमागे ज्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जो हा जो परिसर आहे तो प्रीती संगमचा म्हणजेच हा कृष्णा आणि कोयनेचा प्रीती संगमचा परिसर. आणि या परिसरामध्ये सध्या कृष्णा नदी जी आहे ती धोक्याची पातळी गाठलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही समोरचे विजेचे खांब दिसत आहेत जे प्रीती संगमावरील आहेत. ही भिंत दिसते तुम्हाला आणि हा जो कट्टा आहे त्या कट्ट्याला पाणी लागलेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षी किंवा 2019 जो महापूर आलेला होता तो अशाच पद्धतीनं सुरुवातीला धोक्याचे पाणी पातळी गाठली आणि यानंतरच्या काळामध्ये कराड शहर आणि सांगलीमध्ये पाणी आलं. यानंतर तुम्ही पाहू शकता की कृष्णामाई मंदिरालाही पाणी लागलेलं आहे. म्हणजेच या पुढील काळामध्ये जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर आगामी 24 तासामध्ये कराड आणि सांगलीलासुद्धा मोठा धोका होऊ शकतो. मी सर्व प्रेक्षकांना आणखी एकदा सूचित करू इच्छितो की सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे पूर्ण कोयना पाणलोट क्षेत्र याचबरोबर पाटण कराडमध्ये. आणि सध्या कृष्णा नदी आहे ती धोक्याची पातळी या कृष्णा नदीनं गाठलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ही दृश्य आहेत ती आहेत कराडच्या प्रीती संगमावरील. आणि प्रीती संगमावर या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत ज्या संरक्षक भिंतीच्या लगतच्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्याला पाणी लागल्यामुळं आगामी 24 तासामध्ये कराड आणि सांगली शहराला मोठा धोका होऊ शकतो. यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे सिद्धेश्वर मंदिर आणि कृष्णाबाई मंदिर हे कराडचं जे मंदिर आहे या मंदिराच्या पायऱ्याला पाणी लागल्यामुळं आगामी 24 तासामध्ये जर पावसाचा जोर असाच राहिला तर मोठा धोका कराड शहर आणि सांगलीला होऊ शकतो.